नमस्कार, मी मधुरा हितगुज। हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत कोरोना समज आणि गैरसमज आणि कॅन्सर या विषयावरती। आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर रमाकांत देशपांडे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर रमाकांत देशपांडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर रमाकांत देशपांडे यांची मी थोडक्यात ओळख सांगते। डॉक्टर देशपांडे हे कॅन्सर तज्ज्ञ आहेत आणि एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट मुंबईत ते कार्यरत आहेत। चला तर आज आपण कोरोनाचा आणि कॅन्सरचा रुग्ण नेमका ह्यामध्ये काय फरक असतो आणि नेमका कोरोना झाल्यावरती कॅन्सरच्या रुग्णांनी काय काय काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्याबद्दल विस्तृत चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर कोरोनाबद्दल नेमके समज आणि गैरसमज समाजात पसरले आहेत त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत। तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर डॉक्टर पहिला प्रश्न, कारण की जगभरात सध्या कोरोनानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे, मात्र ह्या कोरोनाची सध्या रोजच चर्चा रंगत असते, मात्र हा कोरोना म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी सगळ्यात अगोदर काय सांगाल? कोरोनाबद्दल तर आजकाल एवढं बोलणं चाललंय की आपली एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, त्यात तर दररोजच आपल्याकडे 100 तरी कमीत कमी पब्लिकेशन येत असतात। तर कोरोना हा एक विषाणूमुळे होणारा एक रोग आहे, व्हायरस ज्याला आपण म्हणतो। नॉर्मली आपल्याला सर्दी, खासी, खोकला किंवा बाकीचे जे युरिनरी इन्फेक्शन म्हणा, हे बॅक्टेरियामुळे होत असतात। हे बॅक्टेरिया जे असतात हे खूपशे मोठे साईजचे असे ऑर्गॅनिझम्स असतात। विषाणू हे अतिशय लहान असे किटाणू असतात, म्हणजे एकदा विषाणू ज्याला आपण म्हणतो। आज असं म्हटलं गेलेलं आहे की संबंध जगातल्या सगळ्या लोकांना जे कोरोनाचा रोग झालेला आहे, या सगळ्यातला कोरोना आपण जर काढून एक एक जागी जर जमा केला तर सगळ्या जगातल्या विषाणूचं वजन फक्त 1 ग्रॅम होईल। 1 ग्रॅम म्हणजे संबंध मनुष्य जातीला आपल्या गुडघ्यावर आणणारा हा रोग जो आहे याचं वजन फक्त 1 ग्रॅम आहे। तर या विषाणूमुळे खूपच प्रॉब्लेम होत असतात। एक काय आहे की हा रोग जो आहे, विषाणूचा रोग जो आहे, हा आपल्या खोकल्यामुळे, सर्दीमुळे किंवा नाकातल्या प्रवाहामुळे हा एक पासून दुसऱ्याला प्रदूषित करू शकतो। म्हणून आपण कोणाच्या तोंडावर खोकू नये, शिंकू नये, थुकू नये वगैरे असं म्हटलं जातं। याच्यासाठी आपल्याला इन्फेक्शन आपल्याला कमी करण्यासाठी आपण असे मास्क वगैरे घालायचे, पब्लिक डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक दूरीकरण करायचं आणि विनाकारण घरातून बाहेर जायचं नाही आहे आपल्याला। ह्या गोष्टीमुळे आपल्याला हा रोग पसरण्यापासून मदत पसरण्याला प्रतिबद्ध करायला आपल्याला मदत होऊ शकते। हा म्हणजे ज्याला आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणतो। आता खूपशा अशा गोष्टी आहेत, जसा नॉर्मल फ्लू सुद्धा असतो, तो सुद्धा विषाणूमुळेच होतो, तर त्याच्यापेक्षा आपल्याला कोरोनाशी एवढं काय आपण घाबरतो? एक गोष्ट आहे की नॉर्मल आपल्याला जो इन्फ्लुएन्झा म्हणा, याच्यात जास्त लोक असे मृत्यूला पावन पडत नाहीत। तर त्याचं जे मॉर्टॅलिटी रेट जी म्हणतो ते आपण 0.1% म्हणजे 1000 लोकांना एक झाला तर 1 माणसापेक्षा कमी असं पर्सेंटेज मध्ये माणूस मृत्यू पाहू शकतो। पण कोरोनामध्ये हेच प्रकरण जो आहे ते 3.5 म्हणजे 3.5 ते जवळजवळ 12% पर्यंत वाढू शकतं। बरं, आणि हा रोग अतिशय फास्ट पसरू शकतो। तर याच्यामुळे आपल्याला हे कोरोनापासून आपल्याला फारच केअरफुल राहणं फारच गरजेचं आहे। अगदी असं म्हटलं जातं की हा रोग सुरुवात व्हायची सुरुवात जी आहे ही वटवाघळूपासून झालेली आहे, त्याच्यानंतर कदाचित एका अॅनिमल मध्ये गेली आणि त्याच्यानंतर मग हा मनुष्यात पसरलेला आहे। आणि हे असं म्हटलं जातं की चायनामध्ये हा सुरुवातीला आला आणि तिथून सगळीकडे पसरला। युरोपमध्ये पहिल्यांदा याचा प्रादुर्भाव झाला आणि युरोपचं जे तुम्ही जे लोकसंख्या जर पाहिली, जीवनमान त्यांचं पाहिलं, तर बहुतांश लोक त्यातले एल्डरली म्हणजे 60 वर्षावरचे आहेत। आणि 60 वर्षावरचा जर कोण माणूस असेल, त्याला कोमॉर्बिडिटी म्हणजे त्याच वेळेला दुसरे बाकीचे राहिलेले आजार, डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, हार्ट डिसीज म्हणा, लंग डिसीजेस म्हणा किंवा कॅन्सर म्हणा, हे असेल तर यात मृत्यू पावण्याची शक्यता फारच वाढते। म्हणजे लहान माणसा मुलाच्या वयात म्हणजे जवळजवळ 10 वर्षाच्या आतमध्ये या रोगाने मृत्यू पावलेले तुम्ही अगदी म्हणजे संबंध जगात तुम्ही हाताच्या बोटावर सुद्धा मोजू नाही शकणार एवढीच त्यांची संख्या कमी आहे। पण 60 वर्षानंतर जे आहेत, 70 वर्षानंतरची जी माणसं आहेत, याच्यात या कोरोना लागत झालेल्या माणसांना जवळजवळ 10% ते 15% पर्यंत लोक मृत्यू पावलेले आहेत। बरोबर, तर हे प्रॉब्लेम आहे। आणि याच्यानंतर काय आहे की यात सामाजिक जाणीवता ही फार महत्वाची गोष्ट आहे। कारण काय आहे की
जसं आपण पाहतो की आता 2-4 दिवसापूर्वी आपण पाहिलं की काही कारणामुळे खूपसे लोक काही खरेदी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आणि मग सामाजिक दूरीकरणाचा किंवा पब्लिक डिस्टन्सचा एकदम बट्ट्याबोळ झाला. आता या वेळेला हा रोग किती पसरेल याच्यावर काही कंट्रोल नाहीये. त्याच्यामुळे सरकारनी आपल्या जाणीव बुद्धीनी लोकांना कुठेही मीटिंग करायला म्हणा किंवा धार्मिक कारणामुळे एकीकरण जवळपास कुठे गर्दी करायला वगैरे प्रतिबंध घातलेला आहे आणि फारच बरोबर आहे. हे आपल्याला लक्षात ठेवावं. अगदी आता तुम्ही डॉक्टर सांगितलेले मुद्दे फार महत्वाचे आहेतच, मात्र आज जगभरात कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढते आहे तशी मृत्यू पावणाऱ्यांची देखील संख्या वाढते आहे आणि ह्यामध्ये मुख्यत्वे करून कर्करोगाच्या रुग्णांबद्दल मला जाणून घ्यायचे आहे. कारण की कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आपण बघितलं तर रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होत जाते आणि कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर कोरोना होण्याची शक्यता बळावते असे आपण दोन भाग केले तर नेमकं काय आहे कर्करोगाच्या रुग्णांनी कशा पद्धतीने हा कोरोनाला सामोरं गेलं पाहिजे त्याविषयी काय सांगाल तुम्ही? म्हणता ते बरोबर, बिलकुल बरोबर आहे. कर्करोग हा कशासाठी होतो? शरीरातील प्रतिकार शक्ती किंवा इम्युन सिस्टीम जी आहे ती ज्यावेळेला आपली कमजोर होते त्यावेळेला कर्करोग होतो, कॅन्सर होतो आणि याचमुळे आपल्याला कोरोनाची इन्फेक्शन होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त वाढतात. तर अशा दोन गोष्टीचा जर संगम जर झाला तर आपल्याला समजून येईल की अशा माणसांची मृत्यूमुखी पडण्याचे चान्सेस फारच वाढतात. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. कर्करोगाचं जे प्रमाण आहे सर्वसाधारण तुम्ही जनसंख्येत जर पाहायला गेला तर 0.1% to 0.4% पर्यंत नवीन लोकांना कॅन्सर होतो दरवर्षी आणि ज्याच्या जवळजवळ 3-4% to 3-4 पटीने लोकांना कॅन्सर झालेले जे असतात, ट्रीटमेंट झालेली असतात खूपशा वर्षापूर्वी म्हणा किंवा ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे असे लोक आपल्या समाजात आढळतात. म्हणजे इट इज लेस देन 1%, 1% किंवा अराउंड दॅट पर्सेंट लोकांना कर्करोगाची लागत आधी झालेली असेल किंवा आता चालू असेल असं आपण समजू शकतो. पण तुम्ही ज्या वेळेला करोनामुळे ऍडमिट झालेल्या लोकांची संख्या ज्या वेळेला पाहता त्यावेळेला तुम्हाला 10% लोकांमध्ये कर्करोगाची तुम्हाला लागत झालेली अशी दिसून येते. म्हणजे कर्करोग जर झाला तर असल्या लोकांना जर बाहेर असे हे लोक फिरायला लागले तर यांचा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जवळजवळ 10-10 पटीने वाढतात. ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की कोरोना ज्या वेळेला होतो त्याचे 2-3 फेजेस असतात. एक पहिल्या फेज मध्ये ज्या वेळेला तुम्हाला दे ड्रॉपलेट इन्फेक्शन आपण जो म्हणतो म्हणजे ज्याला कोरोना झालाय तो माणूस तुमच्यावर शिंकला किंवा तुम्ही त्याच्याबरोबर शेक हँड केलं किंवा त्यांनी जिथं त्याचा शिंक किंवा थूक जिथे पडलेले तिथे तुम्ही हात लावला तर त्याच्यामुळे त्या विषाणूमुळे आपल्या शरीरात हे विषाणू जाऊ शकतात. पहिल्यांदा हे जाऊन आपल्या गळ्यात घशात वगैरे राहू शकतात. 1-2 दिवस आपल्याला काही कळत सुद्धा नाही, लक्षणं सुद्धा येत नाहीत. त्याच्यानंतर जवळजवळ 5-6 दिवस आपल्या अन्न श्वासनलिकेमध्ये या हे विषाणू वाढू शकतात. तर यावेळेला हे 2 फेजेस आहेत म्हणजे 0 to 7 दिवसापर्यंत या माणसाला काही लक्षणं सुद्धा असत नाही. आपण एसिम्प्टोमॅटिक कॅरियर फेज म्हणतो म्हणजे या माणसाला काही लक्षणं नसतील पण या माणसापासून आपल्याला रोग होऊ शकतो आणि जवळजवळ 70-80% लोक या स्टेज मधून ऑटोमॅटिकली बरे होऊन जातात. आणि हा जो प्रकार आहे याच्यामुळे आपल्याला फारच काळजीपूर्वक राहावं लागतं कारण या लोकांची टेस्ट सुद्धा झालेली नसते, त्यांना स्वतःला माहिती नसतं की आपण दुसऱ्याने इन्फेक्ट करू शकतो आणि याच्यामुळे हा माणूस एक माणूस जर तुम्ही असा रस्त्यावर सोडला तर एका महिन्याच्या शेवटीपर्यंत 400-500 लोकांना तो इन्फेक्ट करू शकतो कमीत कमी. याच्या पलीकडे सुद्धा असू शकेल. तर तुम्ही कल्पना करू शकता की असे तुम्ही फक्त 100 लोक मोकाट जर सोडले तर आपल्या भारत देशात संबंध देशाला इन्फेक्शन व्हायला काही वेळ नाही लागणार. तर त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग म्हणा मास्क म्हणा हे याची गरज असते. डॉक्टर अर्थातच सोशल डिस्टन्सिंग असेल त्याचबरोबर काही वेगवेगळ्या गोष्टी ज्या उपाययोजना आहेत त्या करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पण जेव्हा कर्करोगाचा आपण उल्लेख केलेला आहे तर कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आपण पाहतोय आणि या कॅन्सरच्या कुठल्या प्रकारच्या कॅन्सरच्या पेशंटला सर्वाधिक कोरोनाचा धोका असू शकतो? बरोबर. आता प्रतिकार शक्ती जर कमी असेल तर त्यांची कोरोनाची इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत हे आपल्याला समजलं. प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे कॅन्सर होतो हे सुद्धा आपल्याला समजलं. पण कॅन्सरमध्ये सुद्धा असे थोडे कॅन्सर्स आहेत ज्याच्यामध्ये
कोरोनामुळे मृत्यू कशासाठी येतो, कारण काय आपलं जे फुप्फुस आहे ते काम करणं हळूहळू बंद करतं. कारण काय की आपल्या शरीरात फुप्फुसात जे रक्त जातं ते रक्त हिमोग्लोबिन नावाच्या एका एक एक कंपाऊंड असतं जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी मुळे ते आपल्याला फार महत्वाचं असतं. करोना काय करतं की ते हिमोग्लोबिन स्प्लिट करून त्यातलं हिम किंवा आयर्न म्हणजे ते स्प्लिट करतं आणि त्याच्यामुळे ते आयर्न सगळं आपल्या लंगमध्ये डिपॉझिट होऊन फुप्फुस आपल्या बिलकुल कामाचा राहत नाही आणि यामुळे श्वास घेण्याची हळूहळू ताकद कमी होत जाते आणि फुप्फुसामधून ऑक्सिजन आपल्या शरीरात पोहोचू नाही शकत. तर याच्यामुळे थोडे कॅन्सर जे आहेत जसे प्रतिकारशक्ती जास्त कमी असलेले म्हणजे आपण ब्लड कॅन्सर जे म्हणतो, लिम्फोमा म्हणा, ल्युकेमिया म्हणा, हे जे कॅन्सर आहेत फुप्फुसावरच जर आपण ऑपरेशन केलं असेल म्हणजे लंग कॅन्सर जर आहे तर याच्यामुळे आपल्याला या करोनाची मॉर्टॅलिटी रेट या लोकांमध्ये जास्त असते. दुसरी गोष्ट अशी की असल्या लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे आता हे ही गोष्ट जाहीर आहे की जर एकदमच कोणी सिरियस असेल पेशंट कोरोनामुळे तर त्याला तुम्ही ट्रीटमेंट देणार नाही त्यावेळेला, पण ज्यावेळेला काही लक्षणं नसताना तुम्ही त्याला जर ऍक्सिडेंटली त्या माणसाला जर ट्रीटमेंट दिली, किमोथेरपी दिली किंवा त्याचं ऑपरेशन केलं तर नॉर्मल रिस्क जी असते किमोथेरपीची म्हणा किंवा सर्जरीची म्हणा ती 1% सुद्धा असत नाही, कारण तुमचे डॉक्टर जे असतील ते खूपशी इन्व्हेस्टिगेशन करून इव्हॅल्युएशन करून रिस्क अनालिसिस करून कधीही ठरवतात की ज्या वेळेला रिस्क ऑफ सर्जरी किंवा रिस्क ऑफ किमोथेरपी ज्या वेळेला 1% पेक्षा कमी आहे त्याच वेळेला तुम्हाला ट्रीटमेंट देतील. पण या लोकांना या पेशंटना जर करोना त्यावेळेला असेल ही रिस्क त्यांच्या नकळत 20% पर्यंत वाढू शकते. लंग कॅन्सरचं तुम्ही जर त्यावेळेला ऑपरेशन करून एक फुप्फुसाचा एक हिस्सा जर काढला तर थोड्या म्हणजे स्पेन मध्ये म्हणा इटली मध्ये म्हणा असं आढळून आलेलं आहे की यांची मॉर्टॅलिटी जवळजवळ 50% पर्यंत गेलेली आहे, म्हणजे अनएक्सेप्टेबल, ऍब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल. त्यामुळे आम्ही कधी कॅन्सर पेशंटना आम्ही ऍडवाइस करतो की ट्रीटमेंट घेण्याच्या आधी तुम्ही प्लीज तुमची टेस्टिंग करून घ्या. बरोबर आहे. आता तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलाय की ट्रीटमेंट घेण्याच्या आधी COVID-19 टेस्ट करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. या विषयावरती आपल्याला खरं तर डॉक्टर चर्चा करायची आणि इतरही काही महत्वाच्या मुद्द्यांवरती मला तुमच्याशी चर्चा करायची, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय कोरोना समज आणि गैरसमज तसंच कॅन्सरविषयी. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर रमाकांत देशपांडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण एक मुद्दा सांगितला तो म्हणजे कर्करोगाच्या पेशंट्सने COVID-19 जी टेस्ट आहे ती करणं आवश्यक आहे. ही का आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल? बघा, कोविडचा जो रोग आहे आणि कॅन्सर जो आहे या दोन्ही गोष्टीमध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे माणसाचा जी टॉलरन्स असते या रोगासाठी हे कमी होत जातं आणि दोन गोष्टी ज्या वेळेला एक एक वेळेला पडतात तर त्यावेळेला त्याचे रिझल्ट्स फार भयंकर होऊ शकतात. जसं मी म्हटलं की कॅन्सरची ट्रीटमेंट ज्या वेळेला डॉक्टर करतात म्हणजे ते फिटनेस ज्या वेळेला तुमचं असेसमेंट करतात किंवा किमोथेरपीसाठी असेसमेंट करतात त्यावेळेला आपण कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये म्हणजे तुम्ही एक ॲस्पिरिन डोकेदुखीसाठी जरी घेतली 3 cc रक्त आपल्या पोटामधून जाऊ शकतं, पण ते हे जे रिस्क अनालिसिस असतं ते केल्यानंतर 1%च्या पेक्षा जास्त कुठलाही डॉक्टर तुमची ट्रीटमेंट करणार नाही. तर हे एवढं सगळं केल्यानंतर जर समजा त्या पेशंटला जर कोविड असेल आणि त्या डॉक्टरला जर माहिती नसेल पेशंटला जर माहिती नसेल तर ही रिस्क जी आपण एस्टिमेट करून 1% म्हटलेली आहे ती जवळजवळ 20% पर्यंत जाऊ शकते. तर ते हे अनएक्सेप्टेबल आहे. म्हणून त्यामुळे काय आहे की रोग्याच्या हितामुळे हितासाठी आपण ही टेस्ट केलेली जास्त म्हणजे जर त्यावेळेला जर टेस्ट जर पॉझिटिव्ह निघाली तर बघा कोरोनाचं जे आहे ते मॉर्टॅलिटी रेट त्याची 1-5% आपल्या भारतामध्ये 3-3.5% पर्यंतच आहे, जास्त नाहीये. पण आणि 15 दिवसात हा रोग ठीक होऊ शकतो, त्याच्यानंतर आपण कॅन्सरची ट्रीटमेंट परत करू शकतो. तर या 15 दिवसासाठी अंड्युली रिस्क घेऊन 20% रिस्क वाढवणं हे बरोबर नाही. त्याच्यामुळे आम्ही ॲज कॅन्सर स्पेशलिस्ट आम्ही स्ट्रॉंगली ऍडवाईस करतो खरं आहे. डॉक्टर, पण आता जे कॅन्सर पेशंट्स आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण की साधारणतः कुठली कुठली लक्षणं या कॅन्सर पेशंट्समध्ये जर कोरोना झाला असेल तर आढळून येतात त्याविषयी? हो,
ही फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही मधुरा. कारण काय की ज्या वेळेला आता कॅन्सर पेशंटबद्दल बोलायचं तर दोन तीन डिफरंट स्टेजमध्ये हे रोगी येऊ शकतात. एक ज्यांचं सस्पिशन अजूनही झालं आहे, डायग्नोसिस झालेलं नाही आहे. दुसरे जे आहे ते ज्यांचं आत्ता डायग्नोसिस झालेलं आहे त्यांची ट्रीटमेंट सुरू करायची आहे. आणि तिसरी म्हणजे ज्यांची ट्रीटमेंट झालेली आहे आणि जे फॉलोअपवर आहेत. आणि चौथी म्हणजे जे हॉर्मोनल टॅबलेट्स वगैरे जे आहे, म्हणजे कॅन्सर ब्रेस्टमध्ये आपण तो परत रोग येऊ नये म्हणून आपण किती वेळा तरी आपण त्यांना हॉर्मोनल टॅबलेट्स देतो. लंग कॅन्सरमध्ये आपण त्यांना थोडे टार्गेटेड थेरपी नावाच्या गोळ्या देतो. तर त्यांचं काय करू, तर मी आपण तिथून चालू करू. ह्या ज्या हॉर्मोनल टॅबलेट्स म्हणा किंवा टार्गेटेड थेरपी म्हणा, याच्यामध्ये ह्या कंटिन्यू ठेवण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यामध्ये जास्त विचार करण्याचे काही नाही. यांना ह्याच्या गोळ्यामुळे काही करोना होत नाही किंवा करोना व्हायची शक्यता वाढत नाही. तुमची शक्यता वाढेल किंवा ज्या वेळेला तुम्ही बाहेर जाल आणि इनडिस्क्रिमिनेटली म्हणजे बेधडकपणे लोकांमध्ये गर्दीमध्ये तुम्ही जाल किंवा रेकलेसली असं वागाल तरच तुमचं रिस्क वाढू शकते. तर ते अवॉइड करा. दुसरी गोष्ट अशी की आपण जी म्हणतो की मास्क वापरा, हात वगैरे साबणाने 20-20 सेकंद धुवा, लोकांपासून दूर राहा, गर्दीच्या जागी जाऊ नका किंवा गर्दी स्वतः करू नका, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी ज्या सर्वसाधारण लोकांमध्ये जेवढ्या महत्वाच्या आहेत या दसपटीने कॅन्सर रुग्णामध्ये जास्त इम्पॉर्टंट आहेत. कारण जसं मी म्हटलं की कर्करोगामध्ये जर हा रुग्णाला हा रोग जर झाला तर त्यांचे रिझल्ट थोडे जास्तच खराब असतात. असं नाही की हे लोक मृत्यूला नक्कीच मृत्युमुखी पडतात असं नाही आहे. पण तरी पण ह्यांचे रिझल्ट सर्वसाधारण लोक एवढे चांगले असत नाही. दुसरी गोष्ट अशी की आता ज्यांचा डायग्नोसिस जे झालेला आहे त्यांनी काय करावं, तर आता बघा आपण आता हे करोनाचं आता एवढं सगळेजण झुंजत आहेत, सर्व लोक झुंजत आहेत, आपले मेडिकल ऑफिसर झुंजत आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशन एवढं दिवस रात्र अगदी काम करतं, गव्हर्नमेंट दिवस रात्र काम करून मला वाटतं आपले मुख्यमंत्री तरी झोपत सुद्धा नसणार. तर एवढं ज्या प्रधानमंत्री आपल्याला ऍड्रेस करत आहेत तर संबंध देश एका लढाईमध्ये गुंतलेला आहे. खरं या या लढाईमध्ये जो पण आपण स्वतःहून साथ देत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तर ज्या वेळेला हे आपलं डायग्नोसिस होतं त्यावेळेला तुम्ही डायग्नोसिस तरी कम्प्लीट करून घ्या आणि तुमच्या डॉक्टरांना नंतर ते डिसिजन मेकिंगला फ्रीडम द्या. कारण काय थोड्या लोकांमध्ये आता समजा की कोणाला आतड्याचा कॅन्सर झाला आणि ती गाठ एवढी मोठी आहे की त्यांचा मल प्रवाह जो आहे तो अडकून पडलेला आहे, तर ह्या गोष्टी लाईफ रिस्कला कारणीभूत होऊ शकतात. तर या पेशंटना आपण अर्जंटली ट्रीटमेंट करणं फार गरजेचं असतं. मग तुम्ही कोविड टेस्ट करा किंवा न करा ते आपल्याला करावंच लागेल. दुसरी गोष्ट अशी की खूपसे कॅन्सर असे आहेत जसे लो ग्रेड माणसांना समजा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा लो ग्रेड कॅन्सर असतात, किडनी कॅन्सरमध्ये लो ग्रेड कॅन्सर असतात. आपण 2-3 महिने आपण थांबू शकतो त्याच्यासाठी, तर त्या गोष्टी आपण थोड्या पुढे घालू शकतो. पण आपल्याला आज कल्पना नाही की हे कोविडचा प्रॉब्लेम किती महिने किती वर्ष टिकणार आहे. जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाहीये तोपर्यंत या रोगापासून आपल्याला सुटका नाही. मग ते व्हॅक्सिन 3 महिन्यामध्ये येतं की 1 वर्षामध्ये येतं, लोक म्हणजे जगभर लॅबोरेटरीज ह्या आपल्या कार्यग्रस्त आहेत त्याच्यात, पण आपल्याला कोणी सांगू नाही शकत. तर तोपर्यंत आपल्याला हे घ्यावं लागेल. तर आपले सिस्टीम आपण खूपशा वेळेला आपल्या आपण कमेंट करतो की अरे भारतात असं आहे भारतात असं आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी स्वतः डॉक्टर आहे म्हणून नव्हे, पण भारतातली जी मेडिकल सिस्टीम आहे इतकी सुंदर सिस्टीम तुम्हाला कुठल्याही देशात मिळणार नाहीये. एक आहे की कमी खर्चात होतं, दुसरी गोष्ट अशी म्हणजे माणुसकीच्या भावनेने होतं, बरोबर त्वरित होऊन जात. अगदी मी असं नाही म्हणत की प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला थोड्या खोटी जरूर नजरून आढळून येतील, 1% चुका आमच्याकडून सुद्धा होत असतील, पण 99% चांगल्या हेतून केलेली चांगली ट्रीटमेंट जी तुम्हाला भारतात मिळते ती तुम्हाला जगात कुठेही मिळणार. अगदी डॉक्टर, खरं तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपण भारतीय खरं तर ही ट्रीटमेंट करतोच आहोत. मात्र एक शेवटचा आणि फार महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी अशा काही लस आहेत की अँटी कोरोना व्हायरस लस वगैरे उपलब्ध आहेत का की जेणेकरून त्यांना ह्या गोष्टीला म्हणजे कोरोनाला देखील सामोरं जावं लागणार नाही? आज तगायत तरी कोरोनासाठी कुठली लस मिळालेली नाहीये. याच्यावर खूपसं संशोधन चालू आहे. थोडी मेडिसिन्स अशी एम्पिरिकली म्हणजे समजून अशी दिली जातात, जसं हायड्रोक्सिक्लोरोक्विन आहे किंवा एझिथ्रोमायसिन आहे अशी दिली जातात, पण हे काय फुल प्रूफ
प्रूव्हन असं हे एम्पिरिकल ट्रीटमेंट आहे. याच्यानंतर असं म्हटलं जातं की भारतामध्ये बीसीजी वॅक्सिनेशन लहानपणी दिल्यामुळे आपली रेझिस्टन्स शक्ती जास्त आहे, त्यामुळे आपली मॉर्टॅलिटी कमी आहे, हे सुद्धा असू शकेल. पण हे काही प्रूव्हन पेपर असं काही नाही आहे. फक्त काय आहे, कदाचित देवाची आपल्यावर दया आहे भारतावर, त्यामुळे कदाचित आपलं मृत्यूचं प्रमाण थोडं कमी आहे. तरी देखील कर्करोगाचे रुग्ण असतील किंवा सर्वसामान्य रुग्ण असतील, त्यांनी खरं तर स्वतःची काळजी स्वतः घेणं तितकंच महत्वाचं आहे. सगळे नियम पाळणं ह्यासाठी पण तितकंच महत्वाचं आहे. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात इथेच संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.